गणपती बाप्पा तर इथे आज आमचा स्टाफ पूर्ण आलाय अतिथी हॉटेल मध्ये जेवायला. लक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. ओपनिंग लागलेत लोक तर आज आमच्या प्लांटची ओपनिंग झालेली आहे. हे बघा आमच्या कोपरगावचं वॉटर प्लांट. सुजाता मॅडम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे चमुक्तावली गोपा श्री परिवेची तो गोपाल चूड. ग्राम पंचायत कोपर आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने आज आपल्या गावामध्ये शुद्ध पेयजल योजनेचं उद्घाटन होत आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यासाठी जे सर्व सदस्य कर्मचारी वर्ग आणि गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते सर्व महिला वर्ग आणि सर्व बंधूंनी माझ्या माता भगिनींनी आज आपण एका शुद्ध पेयजल योजनेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यासाठी जी आपल्या कंपनीची इत्यंभूत जी माहिती आहे त्या माहिती आपण संतोष यांच्याकडून ऐकून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या जे काही आमचे नांदी फाउंडेशन आहे ही आपल्या हैदराबादची एक सामाजिक संस्था आहे आणि आमच्या संस्थेचा उद्देश असा आहे की गावामध्ये जे जिथं शुद्ध पाण्याची गरज आहे अशा गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं शुद्धीची पेयजल प्रकल्प आम्ही उभा करतो. जवळजवळ आम्ही 14 वर्षापासून हे काम करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गेली 6 वर्षापासून आपलं काम सुरू आहे. कोल्हापूर सांगली सातारा तसेच भिवंडी तुमच्यामध्ये जो उद्घाटनाची रिबीन कापणार आहोत आणि त्यानंतर महिला मंडळांच्याकडनं ते पूजा होणार आहे आणि त्यानंतर आपण उद्घाटन झाला म्हणून जाहीर करणार. गणपती बाप्पा जय. श्वेता स्वामी की जय. एकवीरा माते की जय. संतोषी माते की जय. सासूबाई कशा बर ना टचक नाही पायन की उला पायन काही टचकायला लागल्या का आला म्हटलं पाय बी दुखा लागले ग तंदुरुस्तच राहा. कांब्यावरून आल्यात उद्घाटन सोहळ्याला. तुम्ही कुठून? आंबाडीवरून ना. सॉरी हा मॅडम आंबाडीवरून आल्यात. धन्यवाद हा तुम्ही तेवढ्या लांबून इथे आल्यात त्याबद्दल. सगळे इकडे तिकडे आले ना मॅडम. धन्यवाद मॅडम तुम्ही कांब्यावरून आल्याबद्दल. थँक्यू तर बोला आम्हाला. नाही ना केलं अजून. मॅडम आल्यात काल्लेर वरून. काल्लेर प्लांट 6 ना 6 वरून आल्यात. कौरा पोटू वरून. हा हाय धन्यवाद आल्याबद्दल. तुमची पोरी पण आले. हा डान्सर कुठून आलात? हो मॅडम कुठून आलात? काल्लेर जवळचे तरी पण ओळख देत नाही. संजय वॉटर प्लांट ओपनिंग आहे. प्लांट कडून आपल्याला पार्टी आहे. आता आम्ही काही आलोय अतिथी हॉटेल मध्ये. सर पार्टी देणार आहे.
नाही बाल्या मामाच नव्हता तिकडे आमच्या नातेवाईक होते तिकडे गेलेली वेळे गावामध्ये हो उद्या येणार तुम्ही काय स्टार्टर खाताय ते पण येणार आता उद्या स्टाफ पूर्ण आलाय अतिथी हॉटेलमध्ये जेवायला सर आओ सर तुम्ही नॉनव्हेज हॉटेलमध्ये घेऊन जायला पाहिजे व्हेज मध्ये घेऊन आलात तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही हे ऍप्रिशिएट करा ऍटलीस्ट जयपूर वाले यायचा का चायनीज बिल तुम्हीच केले ऑर्डर मला वाटलं काहीतरी चांगलं आणेल आणि या माझ्या सिनियर मॅडम आहेत सुजाता मॅडम मला सगळं हळूहळू समजावून सांगणार कसं काय करायचं आहे ते चला जाऊया तसं आपण आणि मस्त जेवण कसं वाटलं तुम्हाला एक नंबर ना अतिथीमध्ये छान जेवण होतं व्हेज जेवण छान होतं तिथे आणि ते व्हेजच भेटतं आपण इकडे कुठे चाललो आहे का आमच्या एक मॅडम आजारी आहेत त्यांना पण आता लगेच बघून निघतोय दवाखान्यामध्ये त्यांच्यासाठी ॲप्पल घेतोय मी फटाफट बऱ्या व्हा मॅडम लक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत ती सर्व भूतांच्या ठिकाणी छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती तया तृष्टीमाता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो